राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणाऱ्या पेनड्राईव्ह प्रकरणामध्ये ज्या वकिलांवर आरोप झाले त्या प्रवीण चव्हाण यांनी हे रेकॉर्डिंग तेजस मोरे या तरुणाने केल्याचा दावा केलाय आणि हाच तेजस मोरे उच्च शिक्षित असल्याची माहिती आता समोर आली आहे. एबीपी माझाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार हा तरुण मूळचा जळगावचा आहे आणि गेली अनेक वर्ष तो पुण्यामध्ये राहतोय. बघूया तेजस मोरे याच्याविषयीची माहिती नेमकी काय आहे. केमिकल इंजिनियर असलेला तेजस मोरे याचं गेल्या 10 ते 12 वर्षांपासून वास्तव्य आहे पुण्यामध्ये. मात्र जळगाव शहरातल्या जिल्हा परिषद कॉलनीमध्ये त्याचं घर आहे आणि जळगावच्या आर आर हायस्कूलमध्येच तेजस मोरे याचं शिक्षण झाले. आई नूतन मराठा कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करतात तर वडील जिल्हा परिषदेमधून मेकॅनिकल इंजिनियर म्हणून निवृत्त झालेत. पुण्यामध्ये एसबीआयची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 6 महिने तेजस मोरे हा येरवडा जेलमध्ये होता. पुण्यामध्ये भोसले बिल्डरशी वाद झाल्यानंतर तेजसवर हल्ला झाल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.